भिवंडी न्यूज से जुड़े रहने के लिए चैनल को सब्सक्राइब करिए और बेल आइकन दबाइए जरूर। रईस शेख अध्यक्ष महोदय, लक्षवेदी क्रमांक 5 वितरित केले प्रमाणे। अध्यक्ष महोदय, मैं इंदिरा गांधी हॉस्पिटल, श्रीमती इंदिरा गांधी रुग्णालय के विषय में बात करूंगा। भिवंडी शहर जो थाना डिस्ट्रिक्ट में है, जो सम्मान्य मुख्यमंत्री जी के जिले में है, और ये सरकार आम आदमी की सरकार है, ऐसा सम्मान्य मुख्यमंत्री जी बार बार बोलते हैं। आम आदमी की क्या वता है, इस लक्ष्यवेदी से मैंने बताने की कोशिश की है। अध्यक्ष महोदय, 3 साल में कम से कम 12 ऐसे केसेस हो चुके हैं जहां पे 11 गर्भवती महिलाओं की जान गई है या जान खतरे में आई है। अध्यक्ष महोदय, सबसे पहला उदाहरण मैंने दिया है वो है श्रीमती सविता दिनेश रमाकांत यादव जी का, जिनका निधन इसी अस्पताल में हुआ। अध्यक्ष महोदय, और सरकार इस लक्ष्यवेदी के माध्यम से ये मानती है कि इस महिला का निधन जो हुआ है वो मेडिकल ऑफिसर के निग्लिजेंस की वजह से हुआ है। अध्यक्ष महोदय, सबसे पहला मेरा प्रश्न ये है कि सरकार ने यहां पर उत्तर दिया है, सम्मान्य मंत्री महोदय ने, उसमें 2 मेडिकल ऑफिसर का उल्लेख है कि जिनके ऊपर कार्रवाई की जाने वाली है, लेकिन वहां के सुपरिटेंडेंट उनके ऊपर भी कार्रवाई प्रस्तावित है, उनका उल्लेख क्यों नहीं किया गया? और 7 इंक्वायरी इस सुपरिटेंडेंट के खिलाफ चल रही है। मैंने इस सभागृह में कहा कि मुझे बताने शर्म आती है कि वहां का सुपरिटेंडेंट लोगों से कलेक्शन करके छुट्टी देने के लिए पैसे कलेक्ट करता है। अध्यक्ष महोदय, दूसरी बात कि अगर ये महिला की मृत्यु निग्लिजेंस से हुई है तो वो रिपोर्ट यहां टेबल होनी चाहिए, क्योंकि इतनी ऐसी बातें रिपोर्ट में सामने आई है कि जब वो महिला गर्भवती थी और वो हॉस्पिटल में आई, उसका जब ऑपरेशन हुआ तो जब डिलीवरी के लिए जो ऑपरेशन होता है, जो पेट की गंदगी होती है वो तक निकाली नहीं गई। इस महिला का जो मृत्यु हुआ है बहुत ही तकलीफ से हुआ है। तो सरकार जब ये मानती है कि निग्लिजेंस से हुआ, तो क्या इस महिला को, सविता दिनेश यादव के परिवार को, 25 लाख रुपया कॉम्पेंसेशन सरकार देगी क्या? दूसरा उदाहरण इसके अंदर मैंने दिया है कि जिसके अंदर एक महिला की डिलीवरी वहीं पर फर्श पे हो गई, ऐसे कितने केसेस मंत्री महोदय होंगे मेरे को बताइए? आईजीएम अस्पताल भिवंडी शहर, भिवंडी अध्यक्ष महोदय, प्रश्न पूछ रहा हूं, लेकिन प्रश्न तो सबसे बड़ा ये है ना कि कब तक ये चलेगा अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, दूसरा प्रश्न मेरा ये है, मेरा सबसे पहला प्रश्न है, क्या सुपरिटेंडेंट जिसको इसमें दोषी पाया गया, जिसके खिलाफ 7 इंक्वायरी चल रही है, मंत्री महोदय जी आज उसको सस्पेंड करके आप नया सुपरिटेंडेंट देंगे क्या? सबसे पहला क्वेश्चन। दूसरा अध्यक्ष महोदय, वहां पे स्टाफ की शॉर्टेज है, इक्विपमेंट काम नहीं करते अध्यक्ष महोदय, उसके बारे में मंत्री महोदय क्या कहेंगे, कब तक उसकी पूर्तता होगी? अध्यक्ष महोदय, सबसे बड़ा प्रॉब्लम वहां पर एम्बुलेंस का है, कॉन्ट्रैक्ट के बेसिस पे एम्बुलेंस चलती है। आपको पता है रैकेट कितना बड़ा है, डीजल नहीं है करके लोगों को एम्बुलेंस नहीं मिलती, और 108 की 2 ही एम्बुलेंस है जिसकी सेवा सिर्फ थाने तक चलती है। आज भिवंडी के अंदर जितने भी रुग्ण है ना, वो मुंबई के KM साइन नायर यहां पर लाए जा रहे, मैंने खुद एम्बुलेंस प्रोवाइड की अध्यक्ष महोदय वहां पर। अध्यक्ष महोदय, दूसरा मेरा क्वेश्चन ये है कि 200 बेड का हॉस्पिटल करने के लिए अभी एक नया आराखाड़ा बना है, 22 करोड़ 95 लाख का प्रस्ताव DPTC को गया है। अध्यक्ष महोदय, क्या सम्मान्य मंत्री महोदय ये खुलासा करेंगे क्या, ये 200 बेड का जो आराखाड़ा है जो हमने DPTC को दिया है, क्या DPTC को के माध्यम से, क्योंकि हमारे पालक मंत्री भी यहीं पे बैठे हैं शंभुराज जी, IGM के बारे में कह रहा हूं, क्या मंत्री महोदय मुझे आश्वासित करेंगे, आरोग्य मंत्री, पालक मंत्री दोनों यहां पर, IGM अस्पताल के लिए 22 करोड़ 95 लाख आराखाड़ा बना है, वो DPTC के माध्यम से होगा क्या? माननीय आमदार साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की पहिला श्रीमती सविता दिनेश यादव वय 30 वर्ष राहणार शांतीनगर भिवंडी, डिलिव्हरीची ही दुसरी वेळ होती, सेकंड टाइम, यांना 17/11/2022 रोजी सकाळी 7:45 हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। त्या ठिकाणी त्यांना अटेंड केलं डॉक्टर सायरा खान स्त्रीरोगतज्ञ आणि डॉक्टर स्टेपी मॅथोस स्त्रीरोगतज्ञ, आणि मग याच्या अगोदर त्या मातीला TB आजार होता असं त्यांनी ज्यावेळेस ऑपरेशन थिएटरमध्ये आणले तर त्यांनी सांगितलं की मला TB आजार त्या ठिकाणी होता, पण तशा पद्धतीचं कुठलं प्रिस्क्रिप्शन किंवा डॉक्टरांना कुठलं दाखवलं अशा पद्धतीची कुठली कागदपत्र त्या ठिकाणी उपलब्ध नव्हती। आणि मग 17/11/22 रोजी दुपारी
पावणे 12 वाजता डॉक्टरांच्या टीमने त्यांचं सीजर केलं, ती प्रक्रिया पार पडली, 3 KG मुलगी त्या ठिकाणी झाली आणि 18/11/2022 ते 19/11/2022 रोजी मातेला पोटदुखीचा त्रास व्हायला लागला शस्त्रक्रिया झाल्यानंतर 2 दिवसांनी. आणि मग त्याच्यानंतर 7:30 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे येथे 108 रुग्णवाहिनिकेनं त्यांना पाठवण्यात आलं, पुढे ती माता दगावली. आणि ह्या ठिकाणी ज्यावेळेस पोस्टमार्टम झालं, पोस्टमार्टम मध्ये क्षयरोगामुळे पोटातील आतडी चिकटली होती आणि त्याच्यातली काय आतडी फाटलेली होती आणि त्याला ज्याला पॉर्पोरेशन म्हणू छिद्र पडणे हेही झालेलं होतं. आणि त्याच्यामुळं अशा पद्धतीचा पोस्टमार्टमचा रिपोर्ट आला. सदरील घटनेची सखोल चौकशी आणती उपसंचालक ठाणे यांच्या मार्फत केली. डॉक्टर स्टेपी मॅथ्यूस, डॉक्टर कृष्णा सोनवणे यांच्यावर निष्काळजीपणाचा आरोप ठेवून प्रशासकीय कारवाई करण्यात आलेली आहे. तसंच डॉक्टर राजेश मोरे वैद्यकीय अधीक्षक यांचे रुग्णालय किंवा प्रशासनावरती नियंत्रण नसल्यामुळे त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई प्रस्थापित केलेली आहे. दुसरा जो आहे नाही आता जुबेर आहे, लेखी उत्तर दिले ना आपल्याला. नाही ठीक आहे ना, जुबेदा अफसर शेख वय वर्ष 32 यांची 5वी खेप होती बाळंतपणाची. डॉक्टर कर्मचारी तपासून त्यांना रुग्णालयात ठाणे येथे रेफर केलं. महिलेच्या पतीनं त्या ठिकाणी गोंधळ घातला, त्या महिलेला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतल्यानंतर बाहेर तिचा पती गोंधळ घालत होता आणि ऑपरेशन थिएटरच्या टेबलवरनं ती महिला त्या आवाजानं बाहेर आली. आल्यानंतर पॅसेजमध्ये जो गोंधळ झाला, डॉक्टर तिच्या मागे धावत आले आणि त्या महिलेला अत्यंत वेदना व्हायला लागल्यामुळे त्यांना परत ओटीमध्ये घेऊन जाणं शक्य नव्हतं. म्हणून माझ्या डॉक्टरांनी त्या ठिकाणी टेम्पररी एक कर्टन तयार केलं आणि त्या ठिकाणीच त्या महिलेची डिलिव्हरी केली. आणि त्याच्यानंतर बाळू माता सुकृपा आहे, हिमोग्लोबिन त्यांचं 4 ग्रॅम झालं होतं आणि पुढील उपचारासाठी ठाणे आपल्या सामाजिक रुग्णालय त्या ठिकाणी त्यांना पाठवण्यात आलं. पतीनं अगोदर पोलिसात तक्रार केली होती आणि ज्यावेळेस हे सगळा एपिसोड झाला त्याच्यानंतर त्या पतीनं माझी डॉक्टराचा विरुद्ध किंवा कर्मचाऱ्याच्या विरुद्ध कुठलीही तक्रार नाही अशा पद्धतीचं लेखी निवेदन दिलेलं आहे. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा जो आपण उपस्थित केला, बांधकाम व रुग्णालयाच्या दुरुस्ती बाबतीत सदरील इमारतीच्या दुरुस्तीकरणाचा रुपये 22.95 कोटीचा प्रस्ताव PWD मार्फत शासनास सादर झालेला आहे. त्याचा 5.95 कोटीचा निधी जिल्हाधिकारी ठाणे यांच्या मार्फत DPC 2017 वितरित करण्यात आला आहे. सदरील निवेदनामध्ये पेवर ब्लॉक, कंपाऊंड वॉल, अंतर्गत रस्ते, संरक्षण भिंत या आदी कामाकरता 12.26 कोटी रुपयाचा प्रस्ताव शासन सादर केल्याचे नमूद केले. तथापि PWD मार्फत तसेच सिव्हिल सर्जन ठाणे तसेच वैद्यकीय अधीक्षक यापैकी कुठल्याही कार्यालयाकडून कोणताही पत्रव्यवहार तसेच कुठलेही अंदाजपत्रक सादर केलेले नाही असं निदर्शनास आलं. त्यामुळं सदरील घटनेतील जे काही अधिकारी आहेत किंवा अधीक्षक असतील ज्यांनी प्रस्ताव सादर केला म्हटला पण आमच्याकडे शासनाकडे दाखल झाला नाही, त्यांच्याकडनं आम्ही अहवाल प्राप्त करून घेऊ आणि जर तो वेळेत उपलब्ध नाही झाला तर त्यांच्यावरती कारवाई प्रस्थापित करू.